जलजीवन मिशन अंतर्गत नाशिक जिल्ह्यातल्या हर घर नळ योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या दोन हजार पाचशे साठ कोटी रुपये खर्चाच्या एक हजार तीनशे वीस पाणी योजनांचं भूमिपूजन काल झालं राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यावेळी उपस्थित होते केंद्रीय आरोग्य रा... राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी या कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित केलं पाणीपुरवठा योजनांबरोबर नद्यांच्या पाणी, पाणी प्रदूषणावरही उपाययोजनांची आवश्यकता असल्याचं डॉक्टर पवार यांनी यावेळी सांगितलं जलजीवन मिशनबाबत जनजागृती करण्यात यावी अशी सूचनाही भारती पवार यांनी यावेळी केली भविष्याच्या भविष्यकाळाच्या दृष्टीने पाणी जपून वापरण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली भविष्यात पाण्याचे उत्तम स्रोत गावातच तयार व्हावेत यासाठी कार्य करण्याची गरज असल्याचं भुसे यांनी यावेळी सांगितलं